खरं म्हणजे कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण असेल प्रशिक्षण संचालनाचं हे पाऊल जे टाकलेलं आहे ते कौतुकास्पद आहे। राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये 288 मतदारसंघामध्ये या विद्यार्थ्यांसाठी अशी शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत, त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितोय। खरं म्हणजे आज परंपरागत शिक्षणाशिवाय विविध प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपले तरुण विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जी इथे आले, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सगळेच कामाला लागलेले आहेत, सगळे आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत, शेवटी राज्याचा आपल्याला विकास करायचा आहे आणि म्हणून या परंपरागत शिक्षणाशिवाय विविध प्रकारचे कोर्सेस जे आहेत त्याची अनेकांना माहिती नसते आणि मग 10वी 12वी नंतर पुढं काय, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय, का कसा मार्ग ठरवावा, कारण शिक्षणाच्या विविध संधी ज्या आहेत कोणत्या आहेत, वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा कशा द्यायच्या असतात, व्यक्तिमत्व विकास कसा करावा, या सगळ्याची माहिती अशा प्रकारच्या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळत असते।